ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आंदोलन अंकुशची 20 सप्टेंबरला शिरोळात यलगार सभा, आजपासून प्रत्येक गावात बैठक सुरू। आज आंदोलन अंकुशच्या वतीने जयसिंगपूरमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती। यावेळी बोलताना धनाजी चुडमुंगे म्हणाले, मागील एक वर्ष साखरेला जादा दर मिळाला आहे व उपपदार्थांना सुद्धा चांगला दर मिळाला आहे, यामुळे साखर कारखान्याच्या महसुली उत्पन्नात वाढ झाली आहे। जादा महसुली उत्पन्नातील 70% वाटा शेतकऱ्यांना द्यावा असा कायदा असून, त्याप्रमाणे गत हंगामातील उसाला एफआरपी पेक्षा जादा दर जरी दिला असला तरी तो सोडून अजून दुसरा हप्ता 100 रुपये मिळाला पाहिजे। आणि जे कारखाने बी हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल बनवत आहेत त्यांनी 200 रुपये अजून द्यायला पाहिजेत। यासह विविध मागण्या आंदोलन अंकुशच्या वतीने करण्यात आल्या आहेत। यावेळी उदय होगले, दीपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, अण्णासो वडकावे, अप्पासो कदम, राकेश जगदाळे, संभाजी शिंदे, शशिकांत काळे, अमोल गावडे सर, विकास शशवरे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी महेश पवार यांनी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्याशी बातचीत केली आहे। पाहूया काय म्हणतात ते। यावर्षीचा ऊस हंगाम आजच्या मंत्रिमंडळाच्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये 1 ऑक्टोबरपासून सुरू होण्याचा अंदाज आहे। आणि इथून सगळ्या वातावरणाचा आणि पावसाचा विचार केला तर 2022 म्हणजे जवळपास दिवाळीनंतरच आपल्या इथं आपल्या भागातला ऊस हंगाम सुरू होणार आहे। दरवर्षी आंदोलन अंकुशच्या वतीनं एल्गार सभा शिरोळमध्ये हंगामाच्या तोंडावर घेतली जाते आणि यावर्षीच्या सर्व सकारात्मक परिस्थितीमध्ये आणि साखर कारखानदारांनी स्वतःहूनच एक रकमी एफआरपी देतो अशी जी भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल प्रथम मी सर्व साखर कारखानदारांचे आमच्या आंदोलन अंकुशच्या वतीनं अभिनंदन करतो। कारण कायदेशीर अधिकार असणारा हा एफआरपीचा कायदा अजूनही केंद्र सरकारच्या स्तरावर बदललेला नाही। राज्य सरकारनं मागच्या वर्षी जरी त्यामध्ये बदल केला असला तरी केंद्राचं त्याबाबतीतलं मत हे एक रकमी एफआरपीचंच आहे आणि त्यामुळं त्या कायद्याची बूज राखून आपल्या इथल्या कारखानदारांनी स्वतःहून भूमिका जाहीर केली, त्यामुळं खरं तर एक कोंडी फुटलेली आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षभरात साखरेला आणि त्याच्या उपपदार्थांना जागतिक पातळीवर जी साखरेची मागणी आहे आणि देशांतर्गत बाजारपेठेमध्ये जो साखरेला यावर्षीचा दर मिळालेला आहे तो 3500 रुपयाच्या आसपास मिळालेला आहे आणि गेल्या वर्षी 3100, 2829, 2930 रुपयाला जो दर होता तो आता 3500 रुपये मिळाल्यामुळं आणि त्याचबरोबर उपपदार्थामधला वाटासुद्धा शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे अशी आमच्या संघटनेची सुरुवातीपासूनची मागणी आहे। मागच्या आठवड्यामध्ये आम्ही साखर आयुक्तांना भेटून तसे रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार आम्हाला दर अंतिम दर मिळायला पाहिजे अशी आम्ही मागणीसुद्धा केलेली आहे। आणि एक रकमी एफआरपी जरी कारखानदार देतो असं म्हणत असले तरी हंगामाच्या पूर्वी आम्हाला मागच्या वर्षीच्या उसाला तुमच्या हिशोबाप्रमाणे अजून 100 ते 200 रुपये प्रतिटन मिळायला पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि त्याची परमिशन घेऊन आणि सगळे शेतकरी एकत्र करून आम्ही आमच्या एल्गार सभेमध्ये त्यामध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहे। आणि ह्यावर्षी एक रकमी एफआरपी जरी कारखानदारांनी देतो म्हणून सांगितलं असलं तरी मागच्या वर्षीच्या उसाला अजून आणि उपपदार्थामधल्या वाट्याला शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि पैसे मिळायला पाहिजेत अशी आमची मागणी आहे।